नगर जिल्हा आशिया खंडातला सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याचं जेवढं मोठं क्षेत्रफळ तेवढंच या जिल्ह्यामध्ये सहकाराचं जे काम झालं त्यामुळे या जिल्ह्याची उंची वाढली. पोपटराव पवार, अण्णा हजारे यांच्यासारख्या व्यक्तीमुळे हा जिल्हा देशातच नव्हे तर जगभरात ओळखायला जाऊ लागला. मात्र गेल्या काही वर्षांपासून इथे अशा काही घटना घडल्या ज्यामुळे माणुसकीला काळीमा फासला गेला. मग ती सोनईची घटना असो किंवा काल झालेली कोपर्डीतली घटना, या सगळ्याबद्दल या अण्णा हजारेंकडनं का नेमकं नगर जिल्ह्यात असं घडतंय हे मी जाणून घेतोय. माझ्यासोबत अण्णा हजारे आहेत. अण्णा, तुमचं एबीपी माझामध्ये स्वागत आहे. कोपर्डीमध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होती, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया ही मला पहिल्यांदा जाणून घ्यायची आहे. कोपर्डीमध्ये जी घटना घडली ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. अशी घटना वर्तमानपत्रात वाचल्यानंतरच मन बेचैन होतं, दुःख होतं. एक शाळकरी मुलगी, अल्पवयीन मुलगी, तिच्यावरती काही लोक पाशवी बलात्कार करतात. नुसतं बलात्कार करत नाही तर तिचं हत्या करतात. आणि ती हत्या ही अशी काही सरळ हत्या नाही आहे, एवढे छळ करून केलेली हत्या. तर ही मानवतेला कलंक फासणारी गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं. काही लोक असं म्हणतात की अशा घटना ज्या घडतात यांना, आमचं मत आहे की त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. पण काही लोकांना असं वाटतं की मानवतेच्या दृष्टीने फाशीची शिक्षा देणं बरोबर नाही. अरे, आज जर ही मानवताच तुमची रस्ता तळाला जात असेल तर नुसते मानवतेचा विचार करून काय होणार. अशा घटना ज्यावेळेला घडतात तळाला नुसतं मानवतेचा विचार करून चालणार नाही. अशा लोकांना फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे जेणेकरून पुढे कोणाची हिंमत होणार नाही असं करण्याची. समाजाच्या हितासाठी, राष्ट्र हितासाठी कोणी नाव ठेवलं तरी आम्हाला चालेल, पण आमचं मत आम्ही सतत मांडत आलो की अशा पाशवी कृत्य करणाऱ्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक चालवा, जास्त वेळ जाऊ नये, फास्ट ट्रॅक चालवा. एक गोष्ट बरी आहे की उज्ज्वल निकम सारखा एक वकील त्यांना हे दिलेले इन्क्वायरी. आमचं लोणी, पारनेर तालुक्यातलं लोणीचं ताजं प्रकरण आहे, अजून त्याचा लोकांना विसर पडलेला नाही. अशा अवस्थेमध्ये एक अल्पवयीन मुलीवरती अशा प्रकारचा अत्याचार करून तिचा खून केला जातो तर ही हृदयाला पीळ पडणारी गोष्ट आहे. तुम्ही आता समाधान व्यक्त केलं की उज्ज्वल निकम वकील आहेत, परंतु या सगळ्यामध्ये सोनईची घटना असेल किंवा इतर ज्या घटना असतील म्हणजे नगर जिल्ह्यांमध्ये, तिथे पण काही घटनांमध्ये फास्ट ट्रॅकमध्ये प्रकरणं चालली, परंतु पुढे त्यात पण ते हळूहळू स्लो होत गेली. मग नाही, आता ज्या चौकशा यापूर्वी चाललेल्या त्या चौकशामध्ये जेवढा वेळ गेलेला आहे तेवढा याच्यात जाऊ नये. आम्हाला असं वाटतं सरकार असेल किंवा इतर कोणीही याच्यामध्ये ज्यांच्या हातात याच्यावर ऍक्शन घेण्याचे पॉवर आहेत त्यांनी हा विचार करायला पाहिजे. माझी मुलगी असते तर मी काय केलं असतं. सगळी नेती रोज जात आहेत तिथे, म्हणजे मुख्यमंत्री वगैरे तर बहुतेक नेता त्या गावात जाऊन पोहोचलाय. अशा घटना घडतात, नेते येतात, जाऊन पोहोचतात, काही दिवस हे प्रकरण तापलेलं असतं आणि मग जसं निखाऱ्यातलं लोखंड जसं हळूहळू पूर्वपदावर यावं तसं ते होतं. या सगळ्या भेटीबद्दल आणि ह्या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे अण्णा? नाही, पहिला तर प्रश्न माझ्यासमोर हा आहे की महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्येच ह्या घटना का घडतात? बरोबर आहे, वेळोवेळी हो सातत्यानं का घडतात? शासनाने याची सुद्धा शहानिशा करायला पाहिजे, चौकशी करायला पाहिजे की नगर जिल्ह्यातच अशा घटना का घडतात.
हा पहिला गोष्ट आहे. दुसरी बाब अशी आहे की ह्या ज्या घटना घडतात अशा त्याला अनेक कारण असतील तरी वाढती व्यसनाधीनता. आता ह्या प्रकरणात काय ते व्यसन होते, नशा केलेली होती. लोणीच्या प्रकरणात तेच आहे. इतर तुम्ही कुठलीही प्रकरणं पहा, व्यसनाधीनता जी वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे हे अशी प्रकरणही वाढत चाललेले आहे. एका बाजूला व्यसनाधीनता वाढत चालली म्हणून अशी प्रकरण वाढत चालली आणि सरकारने आताच नवीन निर्णय घेतला की डॉक्टरच्या सल्ल्याने मद्यपी माणसाला पूर्वी 2 बाटल्या होत्या त्या आता 12 बाटल्या देण्याचा निर्णय घेतला. अरे कुठं चाललो या राज्याला घेऊन आम्ही? 2 बाटल्यावरून 12 बाटल्यावरती तुम्ही नेता. आतापर्यंत बिअर बारची संख्या एवढी वाढलेली आहे, आता प्रत्येक कुटुंबात बिअर बार तयार होईल. तर लहान मुलं काय घरातच बार होईल या निर्णयामुळे, प्रत्येक घरात बार सुरू होईल आणि लहान मुलं त्याच्याकडे पाहतील आणि लहान लहान मुलं 8-10 वर्षाची मुलं ते सुद्धा त्याची टेस्ट घ्यायला सुरुवात करतील. कुठं चाललो या राज्याला घेऊन आम्ही? मी आता आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की याच्यावरती तुम्ही पुनर्विचार करणं आवश्यक आहे. त्यावेळेला 8 वर्षापूर्वी आम्हीच ते आंदोलन केलं होती आणि 12 बाटल्याचा निर्णय आम्ही 2 बाटल्यावर आणला होता आणि याचं पुनरावृत्ती परत होते. 23,000 कोटी सरकारला उत्पन्न मिळतं. अरे 23,000 विचार करणार की आमच्या राज्यातील माणसावर आणणारे अन्याय अत्याचार याचा विचार करणार? या मुलीचं जे आता कृत्य घडलंय किती कोटीत तिची किंमत करू शकाल तुम्ही? तिची कोटीत किंमत होणार नाही. पण तुम्ही आता जसं बोलताय तसं चंद्रपूरला जो निर्णय घेतला दारूबंदीचा, या सगळ्या वाढत्या घटना पाहता नगरमध्ये तो घेतला पाहिजे? नुसता तेवढा निर्णय घेऊन चालणार नाही. दारूबंदीचा निर्णय होतो त्यावेळेला बिअर बार परमिटचे दारू याला आळा बसतो पण हातभट्टी दारू वाढत जाते आणि त्या दारूच्या हातभट्टीला प्रोत्साहन या खात्यातच मिळतं. आमचं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल स्थापन करा कायद्याने आणि संवैधानिक दर्जा द्या त्या ग्रामरक्षक दलाला, संवैधानिक दर्जा. हे करू शकतो ना आम्ही, संविधानामध्ये हे तरतूद आहे. संवैधानिक दर्जा द्या ग्रामरक्षक दलाला, त्याला निर्णय घेण्याचा अधिकार देऊ नका. फक्त गावामध्ये अवैध धंदे चालतात ते पकडण्याचे अधिकार, पंचनामा करण्याचे अधिकार हे एवढे द्या त्याला आणि तो संबंधितांना कळवेल की आमच्या गावात हे पंचनामे केलं तुम्ही ताब्यात घ्या. मग तो एक्साईजचा माणूस असेल किंवा पोलीसचा माणूस असेल PI त्याने येऊन तो पंचनामा ताब्यात घेतला पाहिजे. नाही घेतला आणि याने जर शासनाला कळवलं की आम्ही केलेला पंचनामा यांनी वेळेत ताब्यात घेतला नाही तर त्याच्यावर ऍक्शन घ्या. अशी तरतूद तुम्हाला करावी लागेल. तुम्ही सरकारला सांगणार आहात का चंद्रपुरासारखी नगरमध्ये दारू बंद करा म्हणून, हा प्रयोग करून पहा म्हणून, म्हणजे क्राईम जे आहे ते कमी होईल? आजच मी पत्र लिहिलंय की तुम्हाला असं वाटतं की आम्ही राज्यात जसं तुम्ही दारू जसं सांगितलं तसं इतर ह्या जिल्ह्यामध्ये खास करून जर बघितलं तर गोदावरीचा मोठा किनारा आहे या सगळ्याला, वाळूचा जप ही आहे, हेही या कारणीभूत आहेत. म्हणजे वाळूतून पैसा, दूध व्यवसायातून पैसा आणि व्यसनाधीनता, यामुळे हे अवैध वाळू जी वाहतूक या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती होती त्यामधनं जे गुंडगिरी वाढते ती सुद्धा जबाबदार आहे अशा सगळ्या प्रकरणाला साधारण? बरोबर आहे. वाळूचं प्रकरण सगळ्यात पहिलं आम्ही सुरू केलं, सगळ्यात आधी. आणि ज्याला RR पाटील गृहमंत्री होते त्याला म्हणलं वाळूवरती तुम्ही कायदा करणं गरजेचं आहे. तो कायदा झाला नाही पण एक गोष्ट केली, ग्रामसभेची परवानगी नसेल तर तिथल्या नदीतली वाळू कोणाला उचलता येणार नाही असा निर्णय झाला. त्याची अंमलबजावणीच होत नाही.
म्हणून आज हे अवैध धंदे जे चालतात ना, मग ते वाळूचा असेल, तो दारूचा असेल, तो गांजाचा असेल, तो इतर धंदे जे बरोबर कुठलेही धंदे असतील, आता ह्या वाळूचा धंदा आपल्याला दिसतो, पण याच्यामुळे नुकसान किती आहे? एक तर पाणी संपलं वाळू उपसल्यामुळं, खडक उघडा पडला, वाळूमध्ये पाणी धरून ठेवण्याची कार्यक्षमता होती ती संपली, नदीकाठची गावं हिरवी होती ती सुकली. एक दोष हा वाळूच्या अवैध धंद्यातून जेवढा पैसा मिळाला, तो अवैध मिळालेला पैसा, हरामचा मिळालेला पैसा, मग त्याच्यातून असे उद्योग सुचतात, मग ते व्यसनाधीनता, मग त्याच्यातून वाईट धंदे, हे सगळे त्याच्यातून सुचतात ह्या हरामच्या पैशातून. म्हणून याला आळा बसणं आवश्यक आहे. पण या सगळ्यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न मध्ये पण विचारला होता की घटना घडते त्यावेळेस हे सगळे नेते येतात, ते तात्पुरतं राहतं, पुन्हा काय होतं मग सगळे? नाही, फक्त गर्दी करून होत नाही, आतून तळमळ पाहिजे, कळकळ पाहिजे. एका बाजूला आम्ही छत्रपती शिवाजीचं नाव घेतो, छत्रपती शिवाजीची जयंती साजरी करतो, आणि त्या छत्रपतींच्या राज्यामध्ये हे अशा अवैध धंदे चालत असतील तर काय त्यांचं नाव घेऊन आम्ही करणार? फक्त नावापुरतंच. पोलीस महासंचालकांनी अवैध धंदे बंद व्हावेत म्हणून 50 पेक्षा जास्त परिपत्रक काढलीत आपल्या सहीची, आपल्या सहीची. पोलीस महासंचालक या राज्याचा 50 पेक्षा जास्त पत्रकं काढलीत अवैध धंदे. काही झालं नाही, कोठे तर धंदे वाढतात. ते जे पोलीस महासंचालकाचे पत्र आहेत ना, सगळे कचऱ्याचे टोपलीत. काय होणार या राज्याचं, काय होणार त्या कायदा आणि सुव्यवस्थेचं, प्रश्न आहे. म्हणून आमचा मुद्दा आहे की आता फक्त कुठल्या तरी खात्यावरती सोडून चालणार नाही, जनतेच्या हातात द्या पॉवर कायद्याने, पहा त्याच्यात बदल होतो की नाही. कायद्याने द्या, संवैधानिक दर्जा द्या त्या ग्रामरक्षक दलाला, तर तुम्हाला बदल झालेला दिसेल. आता आमचे मुख्यमंत्री म्हणाले, आतापर्यंत दारू पिणाऱ्या लोकांना 3 वर्षाची सजा होती, 3 वेळेला दारू पिऊन नसा पडला 3 वर्षात सजा होती. आता मी आज पत्रात लिहिलंय त्यांना, किती लोकांना सजा झाली आजपर्यंत 3 वर्षाची? तो कायदा आम्हीच केला होता RR पाटील असताना, अजून कुठेही सजा झालेली नाही. मग 10 वर्षाची सजा करून करायची नसतं बोलून काय होणार? ऍक्शन, कृती. तुम्ही RR पाटलांचं नाव घेतलं म्हणून एक प्रश्न विचारतो की महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री नाही, मुख्यमंत्र्यांकडेच ते खात आहे आणि मुख्यमंत्र्यांपर एक भरपूर खात आहेत, त्यामुळे या राज्याला एका स्वतंत्र गृहमंत्र्याची, चांगलं चारित्र्य असलेल्या गृहमंत्र्याची, काम करणाऱ्या गृहमंत्र्याची गरज आहे असं वाटतं तुम्हाला या सगळ्या घटनेनंतर? निश्चित आहे, निश्चित आहे. कारण काय, हा मुख्यमंत्री आहे ना, मी अजूनही त्यांच्याबद्दल कधी तक्रारी केल्या नाही, बोललो नाही, कारण तो पहिल्यापासून चारित्र्यशील आहे, नॉन करप्ट आहे, भ्रष्टाचार नाही. असं असलं तरी एक मुख्यमंत्र्याला किती काम आहे, आता दुष्काळातले दौरे वगैरे, पाणी करणं हे, आणि तुम्ही एका ठिकाणी एवढे खाते ठेवलेले आहेत, तेवढा वेळ आहे का तुमच्याकडे? म्हणून गृह खातं हे कोणाला तरी चांगल्या लोकांना, माणसाला देऊन ते स्वतंत्र जर केलं तर तो पूर्ण खातं ते स्वतंत्र चालवेल, आणि त्याच्यात मग ही अशी जी गोष्टी आहेत याला तो आळा घालू शकेल. तुम्हाला वेळ नाही एवढा. सातत्याने जर आपण नितीन आगेचं प्रकरण पाहिलं, पूर्वी झालेलं नितीन आगेचं प्रकरण, त्यावेळी दलित संघटना रस्त्यावरती उतरल्या होत्या आणि सवर्णांकडून अन्याय होतोय असं म्हटलं होतं. आजच्या प्रकरणामध्ये हे सवर्णांची संघटना महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरल्यात आणि आता यावर कुणी चर्चा करत नाही असं म्हणतात, रंग दिला जात आहे त्याबद्दल? आपण आधीच म्हणालो याच्यामध्ये कुठलंही असं जातीवाद म्हणा, राजकारण म्हणा, अशा गोष्टी आणू नये. मानवतेच्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं पाहिजे. आज मानवतेला कलंक करणाऱ्या गोष्टी होत असतील तर त्या सर्वांनीच आम्ही त्याला विरोध केला पाहिजे असा विचार असला पाहिजे. म्हणून
याच्यामध्ये कोणी राजकारण असतील, कोणी मतभेद असतील, कोणी हेवे दावे करते, हे सगळे बाजूला ठेवले पाहिजे, मानवतेच्या दृष्टीने पहा त्याच्याकडे. एक नगर जिल्ह्याचं नाव होतं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा जो होता तो सहकार्याच्या कामातून आणि तुमच्या कामातून, म्हणजे राळेगण सिद्धी एक मेव असं गाव म्हणजे जगामध्ये की ज्याला प्रत्येकाला त्या गावाचा हेवा वाटतो. पण आता ह्या सगळ्या घटना ज्या घडत आहेत याचं मला दुःख होतं, या जिल्ह्याचे तुम्ही आहेत म्हणून मला खूप दुःख होतं, खूप दुःख होतं. काल तर मला ते तुमचे प्रेसवाले आले, मला बोलत नव्हतं त्याच्यामध्ये, कारण मी लग्न जरी केलं नसेल, माझा प्रपंच लहान नसेल तरी माझा प्रपंच मोठा आहे. अशा घटना घडतात हे माझेच मुले आहेत असं मी मानतो, म्हणून काल मला बोलवत सुद्धा नव्हतं. तर हे अशा घटना घडणं म्हणजे अगदी दुःखदायक घटना आहे, क्लेशदायक आहेत. पण हे सगळं जे घडतंय, हे सगळं जे घडतंय पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही आहे. कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, नाही तर काय काय वजह आहे की असे घटना घडावीत वेळोवेळी. नगर जिल्ह्याला पुढाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. खूप पुढारी आहेत, म्हणजे ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दिशा दिली असे सगळे पुढारी आहेत. पण या सगळ्या पुढाऱ्यांनी तरुणाईचा वापर जो आहे तो मतांपुरता केला का, आणि ज्यामुळे आणि मतदानाच्या काळामध्ये या सगळ्या लोकांना व्यसनाकडे घेऊन जाण्यासाठी या सगळ्यांमध्ये ही सगळी मंडळी जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतं का? सगळी नसली तरी काही प्रमाणात आहेत. इलेक्शनच्या वेळेला तुम्ही दारू वाटता, निवडून यायचं म्हणून दारू वाटता, अरे काय नैतिकता राहिली आमच्या. काही वेळेला हे तरुण त्या इलेक्शनच्या दारू पासून व्यसनाधीन होतात, त्याला टेस्ट लागते ना. म्हणून याचाही विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या घटना झाल्या की प्रत्येक नेता बोलतो, म्हणजे विखे बोलतात, थोरात बोलतात, म्हणजे वैसे पाटील बोलतात, सगळी लोक बोलतात, भेटी देतात, पण ही सुधारण्यासाठी का पुढे येत नाही? त्याला काय की घटना घडल्यानंतरच आम्ही त्याच्यावर जे बोलतो ना असं नाही, सातत्याने या चर्चा ठेवल्या पाहिजे, सातत्य आणि सगळ्यांनी मिळून ह्याच्यावर ह्या चर्चा चालत राहिल्या पाहिजे, एक वातावरण तयार होतं आणि त्या वातावरणाचा परिणाम समाजावर होतो, ते आज होत नाहीत. काही यांना करायचं नाही आहे हे सगळं, हे केलं तर त्यांना अडचणीचं होईल. आता हे काय त्यांच्या मनात काय ते मला कसं सांगता येईल? ईश्वराने एक गोष्ट चांगली केली, तुमच्या मनात आतमध्ये काय ते मला कळत नाही आणि माझ्या आत काय ते तुम्हाला कळत नाही. तुम्ही ज्येष्ठ म्हणून त्यांना सल्ला द्याल का की ही दारूबंदीसाठी सगळ्यांनी पावलं उचला म्हणून सगळे नेते एकत्र येऊन पक्षभेद निश्चित चांगल्या कामासाठी मी सल्ला घेईल, पण ते कितपत मानतील मला माहित नाही. कारण दारूची जशी नशा असते तशी या निवडणुकी सुद्धा एक नशा आहे. दारूच्या नशेत माणूस बेहोश झाल्यानंतर मी काय करतो त्याला समजत नाही, तसं ह्या नशेत एकदा बेहोश झालं की आम्ही काय करतो याचा होश राहत नाही. म्हणून तर ह्या देशाची ह्या राज्याची अवस्था आहे. बरोबर आहे. या आता शेवटचा एक प्रश्न विचारतो, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये, या मुलीच्या सगळ्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये सरकार आणि न्यायव्यवस्थेकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? शेवटी न्यायव्यवस्था जी आहे ना, न्यायव्यवस्थेसमोर जी विधानसभा आणि लोकसभा कायदे करणारी सभा आहे ती कायदे करते, पण ड्रॉप करणारी ही माणसं आहेत ना विधानसभा आणि लोकसभा. जे कायदे आम्ही करायचे ते कायदे असे प्रकारचे करावेत की जे कायदे सदृढ निकोप असे कायदे. आणि आज जी न्यायव्यवस्था आहे, आज काही वेळेला 25-25 वर्ष झाले तरी न्याय मिळत नाही, ते गरीब माणसं कशा न्यायालयाच्या आधाराने जाणार याचाही विचार करणं आवश्यक आहे.
आता हा विचार करताना जसं न्याय व्यवस्थेकडे सुद्धा आज जेवढे जज पाहिजे त्याची कमी आहे, जजची संख्या अपुरी आहे. हा सरकारने विचार करायला पाहिजे, सरकार करत नाही. दुसरा असा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनात सुद्धा असा विचार येणार नाही की असं कृत्य केलं पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी त्याला फाशीची शिक्षा जर झाली तर दुसऱ्या लोकांना जरब बसेल. आता ते नियमात बसत नाही, कायद्यात बसत नाही, घटनेत बसत नाही, पण अशा नराधमांना सावकाश जर फाशी दिली ना तर कोणाची हिंमत होणार नाही. पण ते कायद्यात बसत नाही, नियमात बसत नाही, पण किमान फाशीची झाली तर तेवढी जरब तरी बसेल. धन्यवाद अण्णा, तुम्ही आमच्याशी वेळ दिलात आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्ही बोललात.